नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपल्या मुला मुलामुलींना इंजिनियर डॉक्टर वकील तयार करणारे पालक अनेक आहेत पण आपल्या मुलीला जाणीवपूर्वक संत सद्गुरू तसेच स्वच्छ प्रामाणिक पापभिरूप व्यक्तिमत्व सद्गुणी त्यागशील मुलगी भक्तीचे धडे बालपणापासूनच देऊन एक कृष्णभक्त बाळचे परमपूज्य श्री कलावती आईत रूपांतर केले ते खऱ्या अर्थाने त्यांच्या वडिलांनी रुक्माबाई ते श्री कलावती आईपर्यंतचा खडतर जीवन प्रवास वडील बापुरावनीही दिलेल्या शिकवणीमुळेच घडला श्री आईंच्या चरित्रात बाळणा घडविण्याचे जे प्रसंग आहेत ते आपण आज पाहू ज्यामुळे वडिलांनी केलेले संस्काराचे बीजाचे कसे वटवृक्षात रूपांतर झाले कारण आपण सर्वजण आज परमपूज्य आईंच्या याच वटवृक्षाच्या सावलीत आहोत त्या वटवृक्षाला शिकवण आणि संस्काररूपी पाणी देणाऱ्या वडिलांचे चरित्र थोडक्यात पाहू बाबूरावांची महानता लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती लग्नानंतर आठ एक वर्षे झाली त्यांना संतती झाली नसल्याने इसवी सन एकोणीसशे सातमधील श्रावण मासात सुपुत्र प्राप्तीच्या अपेक्षेने बाबूरावने सहस्रलिंगाचारणास प्रारंभ केला तुझी समाप्ती दुर्गाष्टमीच्या दिवशी झाली त्याच रात्री मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे असा देवीने बाबुरावांना दृष्टांत दिला पुढे त्यांना लवकरच याची प्रचिती झाली पोटी येणाऱ्या अंशाने गरोदरपणातच डोहाळ्याच्या रूपाने आपले वैशिष्ट्य दाखवण्यास सुरुवात केली सीतामही गरोदरपणी सत्संगतीत जावे संतमुखाने बोध श्रवण करावा त्याचे मनन करावे असे वाटू लागले त्यासाठी त्या सासूबाईंच्या बरोबर नियमाने पद्मनाभ तीर्थाच्या मठात जाऊ लागल्या तसेच फावल्या वेळी घरात नामस्मरण संत चरित्राचे व सदग्रंथांचे वाचनही त्या करीत असत त्यांची वृत्ती नेहमी आनंदित व प्रसन्न दिसे सीतामाईंच्या डोहाळ्यावरून कोणी थोर व्यक्ती त्यांच्या उदरी जन्म घेणार असे सर्वांना वाटू लागले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे सतत पवित्र वातावरण ठेवून ग्रह मंदिर मंगलदायक करणाऱ्या बाबुराव व सीतामयी या देवभक्त जोडप्याच्या पोटी बाळगोपाळांचे भावी जीवन सुखमय करण्यासाठी माय बहिणीचा संसार आनंदमय बनवण्यासाठी तुम्हा आम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी इसवी सन एकोणीसशे आठमधल्या ऋषीपंचमीच्या शुभ दिवशी ब्राह्मी मुहूर्तावर परमपूज्य ऐंचे अवतरण झाले जग्चालक जगजीवन प्रभूवर भक्त हकेस्तव धावला शांताराम सीता माईच्या कुशी कन्येच्या रूपे अवतरला पुढे बाराव्या दिवशी बाबरावने सर्व नातेवाईकांना एकत्र जमून मुलीचा नामकरण समारंभ मोठ्या थाटात साजरा केला आणि तिचे रुक्माबाई असे नाव ठेवले पुढे बाबराव लाडिकतेने तिला बाळ असे हाक मारू लागले एके दिवशी जत्रेला आलेल्या एका मुख्या वैद्याची व वा बाबूरावांची अचानक गाठ पडली आपली विद्या कोणाला तरी द्यावी या तयारीत ते होते त्यांच्यापासून बाबुरावांना वैद्यकीचे विशेष ज्ञान झाले वन औषधांची परिपूर्ण माहिती करून घ्यावी अशी त्यांची फार दिवसापासूनची इच्छा होती देवाने त्यांची ती इच्छा अशा तरुणी पूर्ण केली त्यावेळी गोकर्णाला सरकारी दवाखान्याची सोय नव्हती इतकेच नव्हे तर खाजगी डॉक्टर वैद्यसुद्धा दे देते नव्हते एखाद्या दे वेळी गरज पडलीच तर लोकांना औषधोपचारासाठी बरेच लांबर म्हणजे कुमटा किंवा कारवार या ठिकाणी जावे लागे त्यामुळे बाबरावांनी सेवेच्या भावनेतून गोरगरिबांना मोफत औषध देण्यास सुरुवात केली त्यांना रोग्यांची नाडी पाहावी लागत नसे चेहरा पाहताच त्यांना त्यांची परीक्षा लागत असे पतिदेवाने हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यात सीताबाई मोठ्या आनंदाने सहभागी होत असत एकदा गोकर्णात घटसर्पाची साथ आली बाबुराव त्यावरील रामबाण औषध जाणत होते घटसर्प हा माणसाला चोवीस तासात मृत्युमुखी पाडणारा रोग असल्याने गावातील व खेड्यापाड्यातील लोक रोगाचे लक्षण दिसल्याबरोबर त्याला डोलीत घालून बाबरांच्याकडे आणत असत त्याचे औषध तयार करून ते रोग्यांच्या गळ्यातील गाठींना बोटाने चोळून त्या ठिकाणी ते फोडीत असत शीतामयी रोग्यांच्या गळा शेकण्यास काढा व त्यांच्या आहारासाठी स्वतः भरडलेल्या गव्हाच्या रव्याची गंजी करून देत त्यावर बाबराव रोग्यांचा गळा शेकून त्यांना गंजी पाजवीत आणि थोडेसे बरे वाटू लागल्यावर त्यांना ते घरी पाठवून देत असत पती पत्नी एकमेकांना अनुरूप अशीच लाभल्यामुळे अशा उभयंताकडून परोपकार घडत असे बाबरावांच्या अंगात वेड्यांनाही शहाणे करायची कला अवगत होती बाबरावांना संगीताची अभिरुची होती पेटी तबला बासरी ही वाद्य त्यांना चांगलीच चा अवगत होती त्यांच्या घरी रोज संध्याकाळी भजनाचा परिपाठ होता त्यामुळे लहानपणापासून बाळचे सहजच हरिभजनाकडे चित्त वेधले गेले तिची नेहमी उदास वृत्ती असे खाण्यापिण्याबद्दल तिचा मुळीच हट्ट नसे कधीकधी भजन संपल्यानंतर बाबुरावांची मित्रमंडळी त्यांना मुद्दाम पावा वाजेनं सांगत त्यावेळी बाळ चटकन उठून नागिनीचा नाच करू लागे त्यावेळीची तिची तल्लीनता पाहून सर्वांना तिचे कौतुक वाटे पण बाबूरावांना मात्र आनंद होण्यापेक्षा त्यांचे अंतकरण कळवळत असे तळमळत असे कारण हे की बाबूरावांनी पावा वाजवणे बासरी वाजवणे थांबवल्यावर बराच वेळपर्यंत बाळ आपल्या तंद्रीतच असायची त्यामुळे पुढे बाबूरावांनी बाळसाठी पावा वाजवणे बाळला हा होत असलेला त्रास किंवा बाळ हे नाचण्याचा जो त्रास करून घ्यायची त्यामुळे त्यांनी पावा बासरी वाजवणेच बंद केले आपल्या मुलीला शिक्षण देताना बाबुराव म्हण एके ठिकाणी म्हणतात विकतचे पदार्थ खाल्ले तर कधी कधी आपले आरोग्य बिघडण्याचा संभव असतो म्हणून आपल्याला हवे तर पदार्थ स्वच्छतेने व प्रेमाने घरीच तयार करून आपण खावेत म्हणजे ते खाण्याने आपले आरोग्य चांगले राहते आणि जेणेकरून देवाची सेवाही आपल्याकडून उत्साहाने व नियमितपणे घडते असे बाबरावांनी आईना समजावून सांगितले तेव्हापासून विकतच्या पदार्थाकडे कधीच लक्ष गेले नाही बाबुराव रोज घरी बाळला पाडे शिकवित असत आणि बाळ ते लगेच त्यांना म्हणून दाखवी व याच्या पुढचे सांगा म्हणून त्यांच्या पाठीशी लागे त्यामुळे वाचणे बेरीज वजापाकी हिशोब करणे हे सर्व तिला शाळेत जाण्यापूर्वीच बाबुरावांनी शिकवून ठेवले होते कळू लागल्यापासून बाळ उत्तम घोटीव अक्षरे काढत असे या वयापासून तिला वडील माणसांना काका मामा दादा काकू मामी वहिनी अक्का अशा प्रकारे नाते जोडल्याशिवाय बोलणे आवडत नसे ही बाबुरावांची शिकवण होती बालपणापासून भक्तीत दंग राहणारी बाळ बाळच्या पिंडाची खरी ओळख पटल्यामुळे तिची चित्तवृत्ती जेणेकरून सदा प्रसन्न राहील असेच वागणे बाबुरांच्याकडून घडत होते असे म्हणण्यास काहीही हरकत नाही दररोज वडील आणि मुलगी या दोघांच्यात एक विशिष्ट प्रकारचा संवाद निर्माण व्हायचा एके दिवशी बाबुराव समुद्र किनाऱ्यावरून परत येते वेळी नेहमीप्रमाणे महाबळेश्वराचे दर्शनार्थ गेले असता तेथे एका हरिदासाचे कीर्तन चालले होते बाबूराव बाळसह कीर्तनास बसले परत येते वेळी बाळ वडिलांना म्हणाले अण्णा कीर्तन कशाकरिता हो ऐकायचे बाबूराव पुण्य जोडण्याकरिता अण्णा तर मग मी पण यापुढे कीर्तन ऐकणार आणि पुष्कळ पुण्य जोडणार त्यावर बाबूराव म्हणाले येथून पुढे कोठेही कीर्तन असल्याचे कळले की मुद्दाम मी तुला घेऊन जाईन ह बाळ याप्रमाणे बाळने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला बाबरव अनुकूल असल्यामुळे तिच्या संस्कारक्षम मनाला प्रत्येक गोष्ट टिप कागदाप्रमाणे टिपून घेता आली आपल्या सांगण्याला वडिलांनी होकार दिला म्हणून बाळला अत्यंत आनंद झाला तेव्हापासून कोठेही कीर्तन अगर प्रवचन असले की बाबराव न चुकता तिला तेथे ते घेऊन जाऊ लागले बाळवर बाबुरावांचे अधिक प्रेम होते इतर मुलांपेक्षा बाबुरावांना तीच अत्यंत आवडत असे वडिलांवर तिचेही अत्यंत प्रेम होते त्या प्रेमाचे येथे थोडेसे वर्णन करावेसे वाटते एकदा बाबुराव पंधरा दिवसात परत येतो असे सांगून मुंबईला गेले होते परंतु त्यांचे तेथील काम लांबणीवर पडल्यामुळे दोन महिने झाले तरी ते परत येऊ शकले नाहीत वडिलांच्या आठवणीने बाळचा जीव व्याकुळ होऊ लागला तिला जेवण खाणं झोप काहीच सूचनाशी झाले आत्तापर्यंत बाबराव अनेक वेळा परगावी गेले होते तरी सांगून ठेवलेल्या दिवशीच त्यांचे परत येणे व्हायचे फक्त यावेळीच त्यांना ठरल्यावेळी येता आले नाहीत तसेच त्यांना पत्र पण पाठवता आले नाही अडीच महिन्यानंतर एके दिवशी अमुक बोटीने आपण निघणार आहे म्हणून अकस्मात बाबरवांची तार आली ती तार शीतामईच्या सांगण्यावरून शेजारचा मुलगा वाचू लागला इतक्यात बाळ तेथे आली वडिलांची तार आली आहे हे समजताच तिने त्या मुलाच्या हातातून चटकन तार काढून घेतली आणि आपल्या छातीशी घट्ट धरली तोच तिचे डोळे मिटले गेले आणि तिला ओक्साबोक्सी रडू कोसळले शेजारी थोड्या अंतरावर बोटीवरचे अधिकारी राहत असत बऱ्याच वेळाने हुंदका आवरल्यावर त्यांच्याकडे जाऊन मुंबईची आगबोट किती वाजता बंदराला येऊन लागते याची ती चौकशी करून आली आगबोट संध्याकाळी पाच वाजता येणार हे, हे कळाल्यावर घरातून तीन वाजताच कुणालाही न कळत ती बंदराकडे निघाली डोळे पाण्याने भरलेले आणि घाबऱ्या घोबऱ्या होऊन पळत असलेल्या बाळला पाहून रस्त्यावरचे लोक तिच्याकडे टकमक पाहू लागले कित्येकाने वाट अडवून तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला तरी ती क्षणभर ही कोटे थांबली नाही घरातून निघाल्यापासून आपण किती वाट चालून आलो याचेही तिला भान नव्हते जेव्हा अगदीच नसे झाले तेव्हा ती थोडा वेळ उभी राहिली तोच लांबून येत असलेले बाबराव तिच्या दृष्टीस पडले बाळने एका झेपेसरशी जाऊन बाबरावांना गाठले आणि त्यांना कडकडून मिठी मारली त्या समये उभयंतांचे देहभान हरपले ते जवळजवळ पाऊन तासपर्यंत त्यावर तेथून ते निघाले घरी येईपर्यंत दोघांच्याही डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या बाळचे यथायोग्य वेळी लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांना वैधव्य प्राप्त झाले त्या कालावधीत त्यांना राहून राहून वाटू लागले की आपण सिद्धाश्रमात जावे सिद्धाश्रमात जावे आणि उरलेले आपले आयुष्य सिद्धाश्रमात सिद्धारूढ महाराजांच्या पायी अर्पण करावे उरलेलं आयुष्य त्याच ठिकाणी व्यतीत करावे हा विचारही तिने प्रत्येकाला बोलून दाखविलेला होता एके दिवशी बाबराव काही कामानिमित्त रुक्माबाईच्या खोलीत आले तेव्हा बोलता बोलता त्यांनी मातोश्री पुढे मांडलेले विचार त्यांच्या पुढेही मांडला म्हणजे सिद्धाश्रमात जो जाण्याचा आईने विचार केला होता तो विचार त्यांनी बाबूरावांच्या पुढेही मांडला मुलीच्या तोंडचे ते शब्द कानी पडताच बाबूरावांना छातीत कुणीतरी खंजीर खुपसल्याप्रमाणे झाले ते धाडकन जमिनीवर कोसळले अशा बिकट प्रसंगी कोण कौन कोणाची समजूत घालणार पण त्याचवेळी अचानक स्वामी पूर्णानंदांचे आगमन झाले स्वामीजींनी विचारपूस केल्यावरून बाबरावने आपल्या दुखण्याचे कारण सांगितले तर व संसार परित्याग करून सिद्धाश्रमात ती जाणार असल्याचे त्यांनी स्वामीजींना सांगितले तेव्हा स्वामीजी म्हणाले बाबुराव तुम्ही मोठे भाग्यवान आहात नऊ वर्षाच्या मागे मी जे बाळविषयी भविष्य सांगितले होते ते तुम्ही विसरलात कसे ही तुमची मुलगी खास जगाच्या उद्धारासाठीच उतरली आहे तेव्हा तिची वाट न अडविता तिला सिद्धाश्रमात जाऊन राहण्यास तुम्ही खुशीने संमती द्या परवानगी द्या स्वामीजींच्या तोंडचे हे वाक्य ऐकताच बाबूरावांचे समाधान झाले पुढे काही दिवसानंतर बाबूरावांनाही आपला मरणाचा दिवस समोर दिसत असावा मरणाचा दिवस समजून चुकला होता त्यामुळे नातेवाईक व मित्रमंडळींना मुद्दाम भेटून ते आले होते मृत्यूच्या दिवशी ते दुपारी दुकानातून जेवणाला जे घरी आले ते मला कासावीस होत आहे गाईचे दूध असेल तर थोडे दे मी नंतर सावकाश जेवीन तोवर तुम्ही जेवून घ्या असे म्हणाले तेव्हा तेव्हा सीतामाई म्हणाल्या पोटात काही नसल्यामुळे कासावीत होत असावे स्वयंपाक तयार आहे तेव्हा जेवून घ्यावे म्हणजे बरे वाटेल तेव्हा बरे म्हणून बाबुराव जेवणाला बसले तोच त्यांच्या छातीत कळ आली त्यामुळे त्यांना अगदीच बसवे नसे झाले त्यावर लगेच ते पानावरून उठले आणि जाऊन अंथुरणावर निजले तोच त्यांना रक्ताची उलटी झाली व त्यासरचे त्यांचे प्राण निघून गेले थोड्याच वेळात ही बातमी गावभर पसरली त्यावेळी ज्यांना आजवर त्यांच्याकडून औषध अगर सल्ल्याच्या रूपाने मदत मिळत गेली त्या सर्वांना आपला एक मोठा आधारच तुटला असे वाटले रुक्माबाई अर्थात बाळ यांच्या बालपणातल्या प्रत्येक गोष्टीत त्यांच्या वडिलांचे योगदान महत्वाचे आहे त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या संन्यास घेऊपर्यंत कुटुंब सर्वस्वाचा त्याग करू पर्यंतचे साक्षीदार पूर्णपणे राहिलेले बाबुराव यांचा अस्त त्यावेळी सर्व नातलग व गावातील सर्व व्यक्तींच्या वर परिणाम करून गेला आईंना घडवणाऱ्या आईंच्या कलेला विकास आईंच्या सत्संगती भक्ती ची वाढ करण्यासाठी धडपडणाऱ्या बाबूरावांचा हा अंत आणि त्यांचे हे छोटेसे चरित्र मी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परमपूज्य कलावती आईसारख्या ऋषितुल्य व्यक्तीला घडवण्यात बाबूरावांचा मोलाचा वाटा होता अशा थोर विभूतीस मी साष्टांग दंडवत घालतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अशाच वैचारिक आध्यात्मिक भक्तिपूर्ण विचारांच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार